मिनिट ड्रेसिंग कंपल्सरी आहे, मात्र ही जी मॅच आहे त्या कारणास्तव इथे तुम्हाला पेनल्टी नसेल. जर तुम्ही जिंकलात तर पुढच्या मॅचमध्ये कंपल्सरी ड्रेसिंग तुम्हाला परिधान करावे लागेल. आणि प्रत्येक संघाला हेच सूचना आहे की ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. समोरच्या संघाने चांगली खेळाडूवृत्ती दाखवली त्याबद्दल एस एस सी फ्रेंड्स तुमचा आभारी आहोत. स्ट्राईक इनला आहे भावेश जोगळे, पहिलाच बॉल खेळत असताना, आणि कल्पेश भोई नॉन स्ट्राईक इनला. दोन धावा पहिल्या बॉल वरती, भरपूर एंटरटेन केलं हितेशने. टी शर्ट घातल्या नाही तर समोरच्या टीमला बिअरचा बॉक्स द्यावा लागेल, ही पॅनल्टी असेल नाही तर पुढच्या मॅचला. तुमचा डब्बा आम्ही घेऊ. आडव्या बॅटने चांगला फटका आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय घडतंय? हा ना एकच धाव. तीन धावा दोन बॉल. एस एस सी फ्रेंड्स वर्सेस आपण बघतोय मॅच. युवराज डीजे, डीजे हिमालय सांगितलंय, करण अंबाला आहे, फरदीन काझी आहे, सर्व आय एस पी एलची टीम घेऊन आले. नाही एके टीमनी तर आठवा आजोबा सांगितला की आम्ही 200 रन जिंकायला देऊ. खन्ना इज बॅक, ऊस घेऊन आज, मोठा ऊस त्याचाच असणार आहे. वेलकम खन्ना. कीपर आहे का श्री खन्ना? विक्रांत पुढचा बॉल चांगल्या पद्धतीने कल्पेश भोईरने खेळला. बंटी चांगली फिल्डिंग निलेशच्या माध्यमातून आणि इथे चांगली फेकी, एक रन. काय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल मात्र नाही. तीन बॉल चार रन. डीजे युवराज देखील मोफत आहे या स्पर्धेकरता, कॉमेंटेटर देखील मोफत आहेत आणि टीसीबी लाईव्ह देखील मोफत आहे. त्यांनी देखील सांगितलंय की दरवर्षी आम्ही देतो, यंदा पण यंदा दोन कॅमेरे दिलेत, क्या बात आहे. तीन बॉल चार रन, बघूया किती बियर किती डब्बे बॅटिंग करणारा संघ. ओ या वेळी स्विंग अँड मिस केला. चार बॉल चार रन, चांगली स्पर्धा. जुचंद्र गावाची सर्वांची आवडती, मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची ही स्पर्धा. होळी चषक 2024, होळी धमाका, आणि होळीच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा सर्वांना. चार बॉल चार रन. विक्रांत जेपीएल मध्ये देखील वर्णी लागले म्हणून आज परफॉर्मन्स दाखवावा लागेल. तर जेपीएलला जो परफॉर्मन्स आज दाखवणार नाही तो जेपीएल टीम मध्ये नुसत्या एक्स्ट्रा मेंबरची भूमिका अदा करेल आमच्यासारखी. थोडस अंपायर बघा खडे बिडे आहेत का मध्ये, रनवे मध्ये चुकतोय बॉलर जास्त वेळा. पुन्हा एकदा स्विंग मिस, भरपूर चांगली गोलंदाजी केली जाते. एस एस सी बॅच कामाला कोण नाही एस एस सी बॅच मध्ये, नेमकी सगळ्यांचे चांगले उद्योगधंदे आहेत. प्रत्येक चौकाराकरता प्रत्येक षटकाराकरता रोहित म्हात्रे आणि अक्षय साटम यांच्याकडून 500 रुपये आहे एस एस सी बॅचला फक्त. रोकडा आणि मला जर वाटते डाय मारली जाईल पण नाही. दोन रन, दोन रननी पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर धावपळक आहे आमचे स्कोरर कांड्यावर मजुरी. आज 6 रन एक ओव्हर 6. एक ओव्हर 6 रन झाल्यात म्हणजेच पुढच्या मॅचचा टॉस असणार आहे गावदेवी वाकीपाडा ए वर्सेस फॉलो गँग. लवकर फॉलो करा टीसीपी लाईव्हला फॉलो गँग आणि गावदेवी वाकीपाडा ए आपला कॅप्टन लगेच या. खन्ना हितेशने सांगितलं आज सर्वात मोठा ऊस त्याचाच असणार आहे, होळीला ते घेऊन जाणार आहेत. बघे आता खन्ना इज बॅक की बंटी वाजवेल घंटी. ऑप्शनच्या बाहेर वाईट बॉल आणि सर्वात मोठा वाईट टाकलाय. जास्त टाइमपास बॉलरनी केला वाईट वगैरे टाकून तर कमिटीकडून
तुम्हाला द्यायला लागेल कमिटीला बियर किंवा अजून जे पदार्थ आहेत। चांगली बॉलिंग करा कमिटी तुम्हाला देईल, खराब बॉलिंग करा तर कमिटीला तुम्ही द्या। आवलीचा मान आज कन्नाला आहे, इथेच देखील जोडले जातील आमच्या जोडीला। एक रन, रन झाले आठ। हितेश वेलकम, नो बॉल आहे यस अंपायर, नो बॉल, ओवर स्टेपिंग नाही नाही, बेल्स पडली, पाय लागला बेल्स गोलंदाजी करत असताना, आणि असा कोणताही जर शरीराचा संपर्क झाला तर नो बॉल असतो। वन प्लस वन दोन आणि त्यानंतर फेड बॉल। नुकताच ते फ्रेश होऊन आले आमचे अंपायर, त्यामुळे तीक्ष्ण जरा त्यांची, आणि कालपासून फ्रेशच आहेत ते, रात्री तीनला आम्ही सोडले त्यांना, आणखी होळीचा मान त्यांना पण होता। आपण बघतो खन्ना यांना खास आज मान दिला जातोय होळीचा। मोहे 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 झालाय आता मंकी विकेट, बॉल वगैरे काही काउंट नसेल, फक्त रन काउंट करा। फ्रीट कंटिन्यू असेल ना अंपायर, फ्रीट कंटिन्यू। बघा आमचे अंपायर बघा जवळ जवळ फ्रेश होऊन आलेत सगळं आठवण, अजून थोडा हात फिरवला असता ना वरती तर हेलिकॉप्टर सारखं उडले असते वरती। आपण बघतो जादू की पुडी, विजय कांबळे वेलकम, पुडी आणले का? आणले आणले, नेहमी पुडी असते त्यांच्याकडे, जादूगर आहेत ते आणि जादूच्या पुड्या भरपूर असतात त्यांच्याकडे। महेंद्र भगत ऍक्शन करून दाखवतात, त्यांना पण एक पुडी दिलाय त्यांनी, मात्र बेस्ट स्कोरर आहेत। वेलकम विजय कांबळे, एक बॉल नऊ रन, फ्रेडचा बॉल आणि पहिला एसएससी बॅचचा येतोय षटकार, किंगफिशर फ्लाय इन द स्काय सिक्सर। व्हॉट अ शॉट, भावे जोगले डिनचाक जोगले आणि बियरचा मानकरी ठरलाय, आवडतीच बियर आहे त्यांची किंगफिशर फ्लाय इन द स्काय। फलकावरती धावा आहेत आतापर्यंत 15 धावा। आज थोडे आम्ही डिपार्टमेंट चेंज केले, तुषार सोनवणे स्कोरर बसवले, आम्ही पण स्कोरिंग आहे, हळूहळू अंपायरिंग पण करायला लागेल। मिस टायमिंग आहे, खन्ना काय उडी मारतील, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दोन धावा, दोन धावेने धाव पळक पुढे आलंय, 17 झालेली आहे। खन्ना काही पण करू शकत, उडी पण मारली असती, त्यांचा एक रेकॉर्ड आहे, त्यांनी जवळजवळ सातव्या माल्यावरून पोपट काढला होता बाहेर, तो झाला अडकला होता, तो पोपट त्यांनी सुरक्षितरित्या काढला होता, त्याला त्यांचं मेडल सुद्धा भेटलंय, पोपट मेडल। बल्मा आहेत ते म्हणून बल्मा बोलतात त्यांना, कल्पेश आउट झाला, मार्मिक आला। एसएससी बॅचची पूर आहे 14-15-16 आणि ते हिमालय उडी मारू शकतात, मात्र जबरदस्त कॅच मिस्टर विकी विक्रांती झेप झेल टिपलाय जबरदस्त, जवळजवळ लाईटचं काम करतात विकी, त्यानुसार ते अंदाज आहे तारा कुठे येतील कुठे नाही ते, त्यानुसार तू आज झेल घेतलाय विकीनी। जवळजवळ बघा त्यांची शरीरयष्टी बघा, एकदम डाएटवर असतात ते, फक्त काजू गोले खातात। हिमालय पण डाएटवर आहे असतात, सध्या वेगळा डाएट आहे त्यांचा आणि आज सांगितलंय त्यांनी, जर फोटोशूट केला हिमालयचा तर नक्कीच बेबी शॉवरचा फोटोशूट होईल त्यांचा सातव्या महिन्याचा। अशोक डिंडा आलाय, नीरज किनी बघूया, स्कोरर आमचे थोडे चुकतायत, काय हरकत नाही, जादूची पुढे आले त्यांच्याकडे। आमचे विशाल कुठे दिसत नाहीत, विशाल अक्षय भुईर यांचं आगमन झालंय, वेलकम अक्षय भुईर, आपलं हार्दिक स्वागत। 17 रन झाले, अक्षय भुईर यांचा उल्लेख केला, आता जवळजवळ MD आहेत ते, मॅनेजिंग डिरेक्टर, हे स्क्रीनवर बघू शकता हिमालय पाटील आणि त्यांचं पोट कॅमेरामॅननी झूम करून दाखवलंय, बेबी शॉवर तुम्ही उल्लेख केला होता। तर अक्षयाला बघितलं तर रोहित शर्माची कॉपी, 9वी कॉपी आहेत ते, जवळजवळ त्यांचा सुद्धा वडापाव आवडता विषय आहे। नीरज अपील केलंय, असं वाटलं की अंपायरला घाबरवतोय की काय, असं वाटलं की
होलीवर पुरंपरा चोरतात ती काय? एक रननी रन 18, आवाज दे की आउट दे असं काहीतरी आलं होतं. पाच बॉल. कृपया मला फोन करू नका, माझा फोन माझ्याजवळ नाहीये. पाच बॉल 18. स्ट्राईकला मार्मिक. मी दत्ताली टीम मधून बघितलंय ऍज अ फिल्डर म्हणून आणि आज एस एस सी फ्रेंड्स म्हणून ऍज अ बॅटर म्हणून उपयोग केलाय त्याचा. ओ बियर नाही तर डब्बा पाहिजे होता वाटतं त्यांना पण. हा डॉट बॉल. बॉल गरम आहे का हिमालय? नाही, थंडावलाय बॉल. ओव्हर झाले 2-18 धावा. आपण बघतो पिंटू परचेसला बघतो आपण जरा बाहेर जाय. दुसऱ्या टीम मध्ये खेळली वाटतं आज. थँक यू गावदेवी. वाकीपाडा ए आणि फॉलो गँग. फॉलो गँग चालाय. वाकीपाडा ए या लवकर. लेट आला तर 6 बियर कमिटीला द्यायला लागतील. 18 रन 2 ओव्हर. विजय कांबळे जॉईन झालेत. आज हसी मजाक आम्ही तुमचा करू तुम्ही आमचा करा सर्व माफ आहे. 2 ओव्हर 18 झालेत. कुस्त्यांचा माहोल इथे नाही पाहिजे. चला टाइमपास नका करू. टाइमपास कधी कधी गोळ्या पण खावा लागतात. चला हिमालय. अशोक डिंडा स्ट्राईक एंडला. ओ इथे मात्र जबरदस्त चेंडू. डीजे युवराज ऑर्डर ते घेतात कामाला दुसरी माणसं. म्हणजे किती क्वांटिटी आहे त्यांच्याकडे आणि क्वालिटी पण. आणि वारंवार हिमालयच्या पोटावर झूम केलं जात आहे स्क्रीनवर. अजय भारद्वाज ग्रेट कॅमेरा वर्क. पहिलाच आडव्या बॅटनी लागत नाही ना उलटा शॉट. आवाज दे की आउट दे. नॉट आउट. येस आउट आहे. थँक यू संजित निलखंट पाटील. आय पी एस मैदानाच्या आतमध्ये आला एक चांगला रांगोली कलाकार आहे. फक्त कलाकार आहे. त्यांनीच आमच्या टी शर्ट रंगवल्यात मागून. 4 बॉल बाकी आहे. 200 रन तर नाही सध्या. 30. पुन्हा एकदा एज लागले आहे क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र जरा पोट जास्त झालं म्हणून हा चेंडू बीट केलाय. 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आय पी एसला स्ट्राईक आलाय. 3 काय चौथा येईल. चौथा येईल. येईल येईल आणि विकेट. 3 रन विकेट. 21 रन. मनोजी धाडा आलाय. कलकत्त्याचा ब्रँड. 21. 3 बॉल 21. चला लवकर आहे एस एस सी बॅच आपण देखील. मनोजित धाडा बघूया आता. बंगाल का टायगर काय बंगाली विद्या दाखवेल का जरा. मला वाटतंय यो काहीतरी करेल प्लेयर. एक तरी डब्बा घेऊन जाईल. यावेळी मोठा फटका कॅच. आय आय आय. इथे मात्र डायरेक्ट पाटणीन बॉल पडला. 2 धावा. 2 धावेने धावपळक. 4 बॉल 23. फक्त 167 रन कमी आहेत.
आडवे बैट ने जबरदस्त फटका आहे, फील्डर आहे आणि कैच कैरी गेलाय। रॉड्रिक्स आहे तिथे, रॉड्रिक्स ने शुभेच्छा दिल्यात। ऋषी म्हात्रे आणि रॉड्रिक्स ने या स्पर्धे करता त्यांचं हार्दिक स्वागत। थैंक यू नवीन बैट्समैन वैष्णव। दोन कैप्टन आलेत का? आलेत वीरेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला झाला या दोन चेंडू नंतर, एक चेंडू नंतर। एक धाव आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त। फलकावरती धावा आहेत 24-25 धावा आहेत जिंकायला, 25 रन्सचा टार्गेट आहे। टॉस करणार आहोत आपण वीरेंद्र म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। वेलकम वीरू दादा, 3 ओव्हरचा मॅच आहे। वाकीपाडा ए आणि फॉलो गँग छापा कॉल फॉलो गँग कडून, छापा की काटा छापा। दादांना विनंती केली आपण व्ही आय पी डाईस वर बसा। हितेश सत्कार करणार आहोत पाहुण्याचा, काय घेणार आहात तुम्ही? आम्ही कोल्ड ड्रिंक मध्ये थम्सअप आणि नाश्ता जर दिला तर सुगट बोंबिल हे नाश्ताला द्या, जेवायला आम्ही नंतर बघू। जेवायला नंतर बघू, असं काय जेवण आवडायला लागले तुम्हाला आज? जेवण म्हणजे इकडची चव बोलली ना तर जाम भारी असतंय। लग्नघरात जसं जेवण असतंय तसं जेवण आहे असतंय। आगरी मसा जेवण बोललं तर एकदम खतरनाक तिखट तिखट मारा झणझणीत। तर आम्ही टॉस जिंकले, आता फिल्डिंग घेऊन समोरची बघितली अजिंक्य स्पोर्ट्सची मस्त प्लेअर आहे, त्यांना थोडा थांबवायचा प्रयत्न असेल आमचा, बघू आमचा बॉलर काय करतील ते। म्हणजे असं किती रन बनन धरले का कमीत कमी? बघा त्यांजू 60 रन जरी मारलं आम्ही 61 बनू, आवडी ताकद आहे आमच्या बॅटिंगची। जवळजवळ बघितलं प्रथमच बघितलं काल 3 वाजेपर्यंत प्रॅक्टिस केले, जवळजवळ मी मुद्दामून 6 बियर आणले द्या, 3 6 मारले त्यांनी, बघू अजून किती 6 मारले आज। नाही केवढ्या बियर तुम्ही जमा कराल? बियर आमच्यात कोण पित नाही, पण जो आमच्या टीमला सपोर्ट करेन सगळा बॉक्स त्याने देऊन देऊ आम्ही। आणि नक्की शुभेच्छा असतील। मला वाटते आरसीबी तुमची आवडती टीम आहे की काय? तो ग्रीन आर्मी आरसीबी, विराट कोहली स्वतः सांगितलं की तुम्ही आमची टी शर्ट घालून खेळा, आम्ही नाही जिंकत पण तुम्ही जिंका। थँक्यू, दोन्ही संघांना शुभेच्छा आहे। जास्त प्रतिक्रिया नसेल चला आपण मान सन्मान करणार आहोत। तेजस पाटील भैरव कलेक्शन चंद्रपाडा गेम ऑन करत इथे, फिल्डिंग लावून लावून घ्यायचे फिल्डिंग। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भैरव कलेक्शन यांच्या माध्यमातून एक मोलाचं सहकार्य, मॅन ऑफ द मॅच करता टी शर्ट किंवा शर्ट्स आहेत। आणि भैरव कलेक्शनला जर तुम्ही व्हिजिट दिली नसेल तर लवकरात लवकर द्या, चंद्रपाडामध्ये एक चांगला शॉप आहे, सर्व प्रकारचे तुम्हाला कपडे आणि इतर काही गोष्टी आहेत त्या मिळतील। थँक्यू तेजस पाटील, आपला आभारी आहोत। जाऊया कॉम्बॉक्समध्ये। धन्यवाद, वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। वेलकम रवीजी पाटील यांनी उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। ते म्हणजे वर्तक साहेब यांनी उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। बड्डे बॉय स्वागत ठाकूर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील। वेलकम रवीदादा पाटील आणि हे म्हणजे वर्तक साहेब, टेनिस विश्वातील एक नामवंत हिरा रवी पाटील, आपलं हार्दिक स्वागत। चला चला घाई करा पंच, लक्षात ठेवा प्लीज, विनंती असेल घाई करा थोडीशी। आपण पाहताय जुचंद्र गावाच्या मानाची प्रतिष्ठित स्पर्धा, आपण पाहताय प्रत्येकांना आवडणारी वन डे फिनिश चा फॉर्मॅट। चेतनजी पाटील मणितजी म्हात्रे आणि संपूर्ण त्याची संयोजन समिती योगेश असतील आणि जबरदस्त ऑर्गनायझर आपण त्यांच्या माध्यमातून पाहायला पडतो होळी चषकाचं।
वेलकम जिग्नेश दादा मात्रे त्यांचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। निलेशजी मात्रे जिग्नेश निलेशजी चव्हाण आणि जिग्नेशजी मात्रे साहेबांच्या माध्यमातून जर पाहिले तर संपूर्ण जेवणाची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात मदत केली त्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रत्येक विकेटला 1000 रुपये अक्षय साठम आणि रोहित म्हात्रे यांच्या माध्यमातून असेल। भावेश जोगले बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत। पहिला बॉल जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, चांगला फटका होता, लॉंग ऑफला फिल्डर आलेत। एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते, थोडस एक फंबल आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव। आजच्या दिवसात हसी मजाकचा खेळ आपला सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय। अक्षय साठम असेल त्याचबरोबर हितेश यांना आपण ऐकतायत आणि निश्चित स्वरूपात जबरदस्त प्रत्येकानं मनोरंजन करण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाते। बॅटची कडा यष्टीरक्षक कुशल आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना। दोन बॉल एक टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले, त्यांचं देखील स्वागत। मोठा फटका खेळायचा आहे, किंग फिशर बॉटल किंवा टीन मिळवायचा आहे या प्रयत्नाने कुशान मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे। धावसंख्या एकच्या सायने जाऊन पोहोचेल ती म्हणजेच दोनच्या घरामध्ये। कुशानचे शूज दाखवले जात आहेत, नकली ऍडिडस आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर पुमा। धावसंख्या धावफटकावरी दोन भावेश जोगले फटका अप्रतिम पाहायला मिळतोय। डीप इन विकेटला क्षेत्ररक्षक आलेत परंतु प्रेक्षक म्हणून राहतील आणि किंग फिशर माइल्ड या ठिकाणी जर पाहिलं तर टीम प्राप्त केलाय मिस्टर निलेश चौकार। थँक्यू चौकार आलाय। चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावरती 6 झाले। फिल्डरने जरूर कालचा दिवस आठवला असेल ज्यावेळेला हवली पडते आणि ज्यावेळेला झुंब्या केल्या जात आहेत आणि निश्चित स्वरूपात तसंच काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। व्हाईट बॉल 1+1 दोन धावा मिळतील। मॅच इथून जर पाहिलं तर रफ अँड टफ पाहायला मिळेल। व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आला म्हणजेच दोन धावा प्रत्येक एकदा संघाची धावसंख्या धावफटक्यावरती 8। विजय कांबळे आजच्या दिवसात जर पाहिले तर त्यांना देखील आपण पाहत आहेत। क्रिकेटमध्ये गोलंदाजचे जादूगर आणि स्कोरिंगमध्ये पुढीचे जादूगर म्हणून त्यांना सातत्याने पाहिले। चांगला फटका पाहायला मिळतोय कुशांत, एक सिंगल प्राप्त केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, दोन देखील झालाय कम्प्लीट। भावेश जोगलेची खराब गोलंदाजी असं म्हणावं लागेल। एकंदरीत जर पाहिलं तर SSC बॅच या टीमला हरवण्या मागचं कारण जर पाहिलं तर भावेश जोगलेच असतील कारण की आतापर्यंत 10 खर्च केलेत। बॉल तयार, 13 बॉल 15 गरज। प्रत्येक विकेटसाठी 1000 असतील आणि यावेळेला जर पाहिलं तर चांगला बॉल पाहायला पडतो अशा रीतीने। डॉट बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कम्प्लीट झाला, 25 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये DJ युवराज या संघाची धावसंख्या 10, 12 चेंडू 15 धावींची आवश्यकता। थँक्यू कल्पेश भुईर बंटी आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलेत। विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। फुल टॉस यावेळेला फटका प्रतिम पाहायला मिळतोय। किंग फिशर माइल्ड टीन या ठिकाणी प्राप्त केली आहे मिस्टर निलेश।
मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय सन्माननीय जिग्नेश शेठ म्हात्रे, निलेशजी चव्हाण साहेब, भावेशजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं पुढच एकदा मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला फटका प्रती पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. 1000 रुपयाचं कॅश या ठिकाणी पटकावले ते म्हणजेच कल्पेश बंटी याने, अक्षय साटम आणि दुसऱ्या बाजूला रोहित म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपये या ठिकाणी देण्यात येतील. विकेट गेले, फलंदाज बाद. थँक यू. लक्षात ठेवा, जे खेळाडू कक्ष आहेत त्यातूनच तुम्हाला उतरायचं आहे, प्लीज विनंती असेल. आणि गावदेव बी जो पहिला सामना हरलाय त्याला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती या, विनंती असेल. तुमचा देखील सत्कार असेल मनीष म्हात्रे यांच्या माध्यमातून. ज्या वेळेला कालच्या दिवसात जिग्नेश दादा फोन केला गेला आणि तिथून निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर विचार करायचा गेला तर दादांनी सांगितलं जाम घेतन हा शब्द आमच्या मनाला लागला. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला केला गेला, जबरदस्त फटका पाहायला मिळाला, परंतु नो मॅन स्लॅन्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला. आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर कम्प्लीट केल्या गेल्या दोन धावा म्हणजे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 मध्ये 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चौकार आलेत म्हणजेच 2 किंगफिशर माइल्ट 3 आपण पाहिले ते म्हणजेच निलेशच्या माध्यमातून. आणि पहिल्या डावात एक षटकार याही वेळेला ऑन साइडला अप्रति फटका पाहायला मिळतोय. खन्ना इज बॅक च्या बॅट मधून येणारा किंगफिशर या ठिकाणी जबरदस्त फटकार बाहेर मिळाला, सड चेंडू निघून गेला, सीमारेषे पार, 6 धावा. आठ टीमची गरज. ऑन साइड ला याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार. आणि या वेळेला जर पाहिलं तर जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आणि विजयी षटकार होता. एसएससी बॅच आता असं म्हणावं लागेल, नाव मोठं आणि लक्ष न खोटं. कारण की जर पाहिलं तर 200-250 टार्गेट होतं पियुषने कॅप्टन सांगितलं, परंतु या ठिकाणी 30 देखील झाले नाही. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 28 विजेता होता. चला आपण 2 मिनिटं आपण थांबणार आहोत. एक या ठिकाणी जर पाहिलं तर निलेश यायचा आहे, त्यांनी 2 चौकार मारले. निखिल यांनी यायचा आहे 2 षटकार. भावेश यांनी देखील यायचा आहे, 1 षटकार त्याने ठोठवला आहे.